जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील हिंगणे गावात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे। या प्रकरणी साहित्यासह एका पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 19 मे रोजी पहूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी हे पहूर बस स्टँडवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित इसम उमेश चुडामन राजपूत वय 22 वर्ष राहणार हिंगणे बुद्रुक तालुका जामनेर या तंबाखू घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात पॅन्टच्या खिशामध्ये 200 रुपये दराच्या 3 नोटा मिळून आल्या। त्यापैकी एक नोट बनावट वाटल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्वतःच्या घरी हिंगणे बुद्रुक येथे यूट्यूबवर पाहून रंगीत प्रिंटर व मोबाईलच्या सहाय्याने 200 रुपये दराच्या नकली नोटा तयार करून मार्केटमध्ये दिल्याची माहिती। त्यावरून तत्काळ पोलीस पथक हिंगणे बुद्रुक या गावी जाऊन आरोपितांची झडती असता त्यांच्या घरात कॅनॉन कंपनीचे प्रिंटर 200 रुपये दराच्या 46 बनावट नोटा व नोटा बनवण्यासाठी लागणारे कोरे कागद असे साहित्य मिळून आले आहे। याबाबत आरोपितांच्या विरुद्ध पहूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 175/2022 भारतीय दंड विधान कलम 489 अ 48(9)-48(9)(d) प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपीताला कटक करण्यात आली आहे। आरोपीताने किती बनावट नोटा तयार केल्या अपराध क्रमांक 175/2022 भारतीय दंड विधान कलम 489(a)-489(b)-489(d) प्रमाणे गुन्हा नोंद केला असून आरोपीताला अटक करण्यात आली आहे। आरोपीताने किती बनावट नोटा तयार केल्या व कोणकोणत्या मार्केटमध्ये वापरल्या व त्यास कोणी मदत केली याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल माळी यांनी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री प्रवीण मुंडे सर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी भाग पाचोरा श्री भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे। नमस्कार साहेब, आपण काय सांगाल या गुन्ह्याबद्दल? काल दिनांक 19/5/2022 रोजी आमच्या पोलीस स्टेशनचे PSI गर्जे व इतर स्टाफ हा पोहोर बस स्टँडवर पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम 200 रुपये दराच्या बनावट नोटा घेऊन त्या मार्केटमध्ये चलनासाठी बस स्टँड परिसरात फिरत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आमच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याची आम झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 200 रुपये दराच्या 3 नोटा मिळून आल्या। त्या नोटाची खात्री केली असता त्यामध्ये एक नोट बनावट असल्याचं दिसून आलं। सुरुवातीला त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची व टाळाटाळ करण्याची उत्तरे दिली। त्यानंतर त्याला पोलिसांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने कबूल केले की त्याच्या राहत्या गावी हिंगणे बुद्रुक या ठिकाणी त्याने स्वतः ह्या 200 रुपये दराच्या बनावट नोटा तयार केलेल्या आहेत। अशा माहितीवरून तात्काळ आम्ही स्वतः माझ्यासोबत माझ्या पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी वरिष्ठांची परवानगी घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो। आरोपीच्या घराची सर्चिंग केली तर त्याच्या घरामध्ये एक कॅनॉन कंपनीचे कलर प्रिंटर मिळून आले आणि नोटा बनवण्यासाठी उपयोगात येणारा कागद बाकी इतर साहित्य मिळून आले। याबाबत सविस्तर त्या ठिकाणचा पंचनामा करण्यात आला, घराची घर झडती करण्यात आली व नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे तात्काळ त्या ठिकाणी जप्त करण्यात आले। याबाबत पोलिसांना आरोपी उमेश चुडामल राजपूत राहणार हिंगणे बुद्रुक याच्या विरोधात भादवी कलम 489(b)नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी आमच्या कस्टडीत असून आम्ही माननीय न्यायालयासमोर आरोपीला घेऊन जात आहोत। आरोपीचा इशारा घेऊन या गुन्ह्यामध्ये अजून त्याचे कोणी इतर साथीदार आहे किंवा याला कोणी मदत केली याबाबतचा सखोल तपास करून तपासांती यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना सुद्धा या गुन्ह्यात अटक करण्याची तरतूद ठेवली आहे। धन्यवाद। धन्यवाद साहेब। आपण MCN न्यूज करिता मनोहर लोणे, पहूर, जामनेर।